आहे म्हणून जग आहे असं म्हटलं जातं, आणि जसं ती कुटुंबाचा कणा आहे तसं ती समाजाचा देखील कणा आहे असं बोललं जातं. आणि याच निमित्तानं नाईन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तिचा सन्मान हा कार्यक्रम आज आपण घेत आहोत. यामध्ये आज आपल्या सोबत आहेत सीमा बडगुजर. नमस्कार. नाईन न्यूज महाराष्ट्राच्या स्टुडिओत आपलं स्वागत. सीमाताई गेल्या अनेक वर्षांपासून प्रायव्हेट ट्युशन्स घेत आहेत, तसेच फक्त विद्यार्थी न घडवता परिसरातील महिलांना देखील चांगलं आयुष्य घडण्यासाठी त्या प्रयत्नवत आहेत. परिसरातील महिलांसाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात आणि उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न आहेत. तर सीमाताई, तुम्ही काय सांगाल की आजूबाजूच्या महिलांना मोटिवेट करण्यासाठी तुम्ही विविध कार्यक्रम घेतात? महिलांनी स्वतःमधील जो आपला सुप्त गुण आहे तो विकसित करावा हेच मला वाटतं. बऱ्याच महिला डेलीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, आपले रेग्युलर रुटीन असतात, त्यामध्येच आपलं आयुष्य घालवतात. तर मला असं वाटतं की 24 तासातून 1 तास तरी महिलाने दिवसात द्यायला पाहिजे स्वतःसाठी. आणि विद्यार्थ्यांसाठी हेच सांगेल की सगळ्या पॅरेंट्सने हे आपल्या मुलांना त्यांची कॅपॅबिलिटी बघून त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवा. प्रत्येक मुलगा, अगदी प्रत्येक मुलगा हा एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे जे सुप्तगुण आहेत ते उन्नत करत असतो, आणि त्याच्यात त्याला मोटिवेट करा. तुमच्या पद्धतीने त्याला घडवू नका, पण त्याच्या पद्धतीने त्याला वाव द्या, हेच माझं पॅरेंट्सला म्हणणं आहे. नक्कीच, म्हणजे मुलांचं, कुटुंबाचं, कुटुंबातील व्यक्तींचं आयुष्य सुंदर करत असताना स्वतःचं आयुष्य सुंदर करायला विसरू नका, हाच संदेश आजच्या या कार्यक्रमातून आपण देत आहोत. आणि यासाठी मला वाटतं फार काही नाही, थोडासा वेळ काढला तरी आज नाईन न्यूजच्या स्टुडिओत आपण आलात आणि महिलांसाठी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.